शेतकऱ्यांसाठी 25 जानेवारीच्या आजच्या ठळक बातम्या। पीएम किसान योजना जानेवारी अखेर जमा होणार, शेतकऱ्यांसाठी 16वा हप्ता या महिन्यात जमा होणार। नवीन तुरीला 8,700 रुपयाचा भाव तर सोयाबीनला भावच मिळेना, भाववाढीच्या बाबतीत शासन लक्ष देईना, शेतकरी मोठ्या संकटात। ऑनलाईन पीक पेरायची आठ शेतकऱ्यांसाठी अडचणीची, तर सीसीआयकडून महिनाभरात केवळ 6,578 क्विंटल कापूस खरेदी। जमीन 5 लाखात कोण देणार, आतापर्यंत 82 भूमीहून शेतमालक, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभिमानी योजना। शेतमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाचे धरणे आंदोलन। हैदराबादच्या बाजारपेठेमध्ये सिरोंच्याच मिरचीचा ठसका, तर माल निघण्यास सुरुवात, तेलंगणामध्ये मोठी बाजारपेठ, व्यापारीच घेऊन जातात माल। पाऊस बरसला आणि जिल्हा गारठला, मध्यरात्रीपासून पावसाची धूमधाम, 3.7 मिमी पावसाची नोंद। शेतकऱ्यांना सीसीआयकडे फिरवली पाठ, राज्यामध्ये केवळ 1 लाख कापूस गाठींची खरेदी। गॅसचे अनुदान होईल बंद, तुम्ही ई केवायसी केली का, सर्वच ग्राहकांना बंधनकारक, अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यामध्ये। गवार झाला 3,500 ते 13,000 रुपये प्रतिक्विंटल, तर राज्यात विविध बाजार समितीमध्ये गवाराला चांगला बाजारभाव। ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात, तर शेतकरी चिंतेत, रोगाबाबत माहिती दिली जाईल शेतकऱ्यांमध्ये कृषी विभागानं कार्यशाळेत। नुकसान भरपाईच्या रकमेसाठी दरवेळी केवायसीचाच मनस्ताप, तर महा ई सेवा केंद्रावर जादा पैसे घेऊन होत आहेत शेतकऱ्यांची लूट। कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला मानवत या बाजार समितीमध्ये कापसाला मिळाला 7,070 रुपये प्रति क्विंटल भाव। अवकाळीचा मंजूर मदत मिळेना, तर शेतकऱ्यांना होतंय मनस्ताप, सेतू केंद्रात जावे लागत आहेत शेतकऱ्यांना। कांदा दर 700 रुपयांना घसरले, निर्यात बंदीमुळे शेतकरी उद्ध्वस्त, उत्पादन खर्च ही निघाला। कांदा उत्पादकांचे अनुदान रखडले, वर्षभरात मिळाले 2 टप्पे, 2,751 तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अडचणीचा समावेश।